बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा साथी समजल्या जाणाऱ्या बैलांचा सण अर्थात बैलपोळा आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उत्साहामध्ये साजरा होत आहे. दरवर्षी खेड्यापाड्यामध्ये पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात गावातील बैल सजवून वाजत गाजत त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला जातो आणि आपल्या शेतामध्ये पिकविलेल्या धान्याचा नैवेद्य त्यांना दिला जातो. त्याला चौकी असं म्हणतात. आणि नंतर गावाच्या वेशीतून सर्व गावातील बैल एकत्र आणून गावातील पोळा फोडला जातो. हा पोळा फोडणे म्हणजेच बैलांना इशारा केल्यानंतर ते एकमेकांमागे धावून सर्वात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच बैलांची शर्यत असं देखील म्हटलं जातं. परंतु ही प्रथा गावामध्ये सर्वच ठिकाणी पाळली जाते. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र यांत्रिकीकरणामुळं त्यावर बऱ्याचशा मर्यादा आलेल्या आहेत. बैलांचं महत्त्व मात्र आजही कमी झालेलं नाही. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजही शेतकऱ्यांचा सच्चा साथी हा बैलच आहे आणि बैलांच्या मदतीनेच शेती केली जाते. यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांच्या बैलपोळा या सणावर कोरोनामुळं विरजण पसरले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी घरच्या घरीच बैलपोळा साजरा केला. पोळा हा सण आम्ही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा करत असतो. आमच्या गावामध्ये जितक्या शेतकऱ्यांकडे बैलाच्या जोड्या आहेत या सर्वजण आम्ही गावामध्ये वेशीतनं आमचं मारुती मंदिर आहे तिथं आणलं जातं. तिथून आल्यानंतर सर्व जोड्या ह्या वाजत गाजत आमचं आराध्य दैवत केशवगोविंद महाराज बन आहे तिथं सर्व शेतकरी मिळून आम्ही वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढतो. तिथं गेल्यानंतर देवाचं दर्शन केलं जातं. त्यानंतर मग परत वाजत वाजत गावामध्ये आलं जातं. त्यानंतर गावात आल्यानंतर मग सर्वजण घरी ज्याच्या म्हणजे घरी जाऊन परत साजरा करतात. आजच्या आधुनिक युगामध्ये यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये जरी यांत्रिकीकरण आलं असेल शेतीसाठी तरीसुद्धा बैलाचं महत्त्व हे कुठल्याही प्रमाणात कमी झालेलं नाही. चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी गावात एकत्रित न येता ज्यांच्या त्यांच्या वस्तीवर बैलपोळा हा सण अति उत्साहामध्ये घरगुती वातावरणामध्ये साजरा केलेला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे वाकडे यांच्या वस्तीवर बेलापूर खुर्द येथे त्या भागातले त्या कुटुंबातले सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी आपल्या बैलांना सकाळीच आंघोळ घातली. त्यानंतर त्यांची सजावट केली आणि त्यांना एकत्र आणून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला. त्यांचं पूजन केलं. त्यांचं सर्वांनी कुटुंबियांनी दर्शन घेतलं. एवढंच नव्हे तर आपला जो पोळा साजरा करण्याची जी परंपरा आहे तर ती परंपरा कुठेही खंडित होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या वस्तीवरच नियमांचं पालन करून छोटेखानी अशा प्रकारची सवाद्य बैलांची मिरवणूक काढून हा बैलपोळा मोठ्या आनंदाने साजरा केलेला आहे. थोडक्यामध्ये यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा मर्यादा आलेल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी मात्र आपला सच्चा साथी बैलांचा बैलपोळा घरच्या घरी का होईना परंतु उत्साहामध्ये साजरा केलेला आपल्याला दिसून येतो. दैनिक सार्वमत बातम्यांसाठी प्राध्यापक ज्ञानेश गवले, तालुका प्रतिनिधी, श्रीरामपूर.